चला तर मग आज आपण बनवूयात कडूकडू कारल्याची गोड गोड भाजी। ती सुद्धा एकदम पौष्टिक, हिवाळ्यामध्ये अतिशय शरीरासाठी पौष्टिक अशी भाजी। पहिल्यांदा आपलं कारलं आपण स्वच्छ धुवून घेतलं आहे, त्याला बारीक चिरून घेतलं आहे, मधून दोन तुकडे करून त्याचे आपण बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यातला रस काढून आपण बाहेर ओतून दिलेला आहे। आणि चांगलं आपल्याला गॅसवर तवा गरम करून घ्यायचा आहे, तवा गरम करून घेतला आहे आपण, त्यामध्ये बारीक चिरलेला आपण कारला घेतलेला आणि त्याला आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे। त्यामुळे आपण आता कारलं गॅसवर तापवायला ठेवलेलं आहे। कारलं आपल्याला दोन्ही साईडून तापेपर्यंत, म्हणजे दोन्ही साईडून शिजेल एवढं तापून घ्यायचं आहे, पण एकदमसुद्धा शिजवून नाही घ्यायचं आहे। थोडासा खरपूस लाल रंग येईपर्यंतच आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे। कारला आपण भाजून का घेतो, म्हणजे थोडासा त्यातला जो कडवटपणा असतो तो बाहेर जातो, तो राहत नाही त्यात, म्हणून आपल्याला हा कारला भाजून घ्यायचा आहे। आणि चांगल्या प्रकारे आपण भाजून घेतला तर अतिशय, म्हणजे असं एकदमसुद्धा कडू लागणार नाही। भाजी कडू लागते असं नाही की पूर्णच गोड होते, पण आपल्याला नॉर्मल कडवटपणा त्याच्यातून काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपली भाजी थोडीशी आपल्याला थोडी तरी गोड लागते, म्हणून आपल्याला भाजी पूर्णपणे आता ही भाजून घ्यायची आहे। आता आपण ही कारल्याची भाजी एक साईडून पलटून घेऊयात, म्हणजे आपली खालची साईड थोडीफार गरम झाली आहे, त्यामुळे आता आपल्याला दुसऱ्या साईडला परतून घेऊ, नाहीतर मग कारलं पूर्णपणे चिकटून राहतील आणि करपण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे आपण आता थोडंसं अलटीपलटी करून घेऊयात। कारल्याची भाजी गरम करताना तव्यामध्ये, त्यामध्ये आपल्याला तेलाचं प्रमाण अजिबात घ्यायचं नाही, अशी जशी आहे तशी आपल्याला तव्यात टाकून ती गरम करून घ्यायची आहे। आपल्याला कारला थोडाफार लाल रंग आलेला आहे, त्याला आपण दुसऱ्या साईडून पण आपण गरम करून घेऊयात, म्हणजे छानपैकी असं गरम होईल। गरम केल्यामुळे त्याच्यातला आता थोडाफार कडवटपणा वाससुद्धा सुटायला लागलेला आहे आणि आपलं कारला दोन्ही साईडून भाजून झालेला आहे छानपैकी। आता आपण तो काढून घेऊ पूर्णपणे, पण एकदम पण आपल्याला करपवून नाही द्यायचा। आपला खरपूस थोडाफार झालेला आहे, दोन्ही साईडून छानपैकी आपला कारला शिजवून झालेला आहे। ह्या टाईपमध्ये जर आपला कारला असा भाजून झाला की आपल्याला तो तव्यामधून काढून घ्यायचा आहे। आपला कारला आता पूर्णपणे भाजून झालेला आहे। आता आपण एक कढई घेऊया, कढईमध्ये आपण तेल घेऊयात। कढईसुद्धा आपली चांगली गरम झालेली आहे, त्यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे। तेलामध्ये आपल्याला आता भाजी बनवून घ्यायची आहे, त्यामुळे आता आपण ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घेऊयात। तेलसुद्धा आपलं चांगलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। इथे आपण दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरलेले, ते आपण पूर्णपणे आता परतून घेऊयात। कांदा आपल्याला एकदम नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, नाहीतर मग भाजी खाताना आपल्याला कांदा असा जाडसर आपल्या दाताखाली येतो, त्यामुळे आपल्याला पूर्णपणे नरम होईपर्यंत कांदा शिजवून घ्यायचा आहे। तुम्हाला जर कांदा खाली करपण्याची शक्यता जास्त वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये अर्धा चमचा किंवा थोडासा चिमूटभर मीठसुद्धा ॲड करू शकता, आपला कांदा लवकरच असा नरम होईल। कांदा आपल्याला जास्त एकदम पूर्णपणे असं लालचं गुलाबी रंग येईपर्यंत एकदम पूर्ण आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आपला कांदा पूर्णपणे नरम होईल। म्हणजे भाजीमध्ये सुद्धा आपल्याला कांदाला फक्त कांदा कांदा असं वाटणार नाही, त्यामध्ये फक्त कारला दिसून येईल, कांदा दिसून येणार नाही, म्हणून आपल्याला कांदा पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे। मीडियम गॅसवरच ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं, नाही तर परत स्लो फास्ट गॅस केला तर ते करपतो। आपण इथे आता कांद्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे, मिरचीसुद्धा आपल्याला कांद्यामध्ये पूर्ण शिजवून घ्यायची आहे। कांदासुद्धा आपला आता शिजलेला आहे थोडाफार, अजून त्याला आपण शिजवून घेऊ। म्हणजे कांदा आणि मिरची, तुम्हाला जर मिरचीच्या ठिकाणी मसाला पाहिजे असेल तर तुम्ही मसालासुद्धा घेऊ शकता, मिरची ऑप्शनल आहे। तुम्हाला जर भाजी लालसर हवी असेल तर तुम्ही ते मसालासुद्धा घेऊ शकता। कारण टिफिनवरसाठी मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे, म्हणजे आपली भाजी पिवळी होते, आपण हळदीवरची भाजी करणार आहोत, त्यामुळे आपण इथे एक चमचा हळदसुद्धा घेतली आहे। तुम्हाला हवा असेल मसालेवाली भाजी तर तुम्ही मिरचीच्या जागी मसालासुद्धा घेऊ शकता। आता आपण इथे हळद घेतलेली आहे, ती कांद्यामध्ये आपण चांगली मिक्स करून घेणार। आपला कांदा पूर्णपणे असा शिजून झालेला आहे, एकदम नरम झालेला आहे, त्यामुळे आता आपण ह्यामध्ये हळद घेऊन पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण इथे भाजलेला कारला आहे तो भाजीमध्ये मिक्स करून घेऊ। भाजीत आता कारला आणि कांदा यांचं एकत्रित मिश्रण करून घेऊयात, म्हणजे आपली भाजी लगेच शिजेल।
आपण इथे आता कारल्याची भाजी म्हणजे कारला कापून तव्यात भाजून घेतलेला, त्यामुळे आपली भाजी आता 10 मिनिटातच तयार होते. जर कारला आपण भाजून नाही घेतला तर भाजी शिजायला सुद्धा खूप टाइम लागतो. आता आपली भाजी इथे 5 ते 10 मिनिटांमध्येच तयार होणार आहे. आता इथे तर आपला कांदा आणि कारल्याचं एकत्रित मिश्रण करून झालेलं आहे, त्यामुळे भाजी आपली लगेचच तयार होईल. आपण इथे 5 मिनिटासाठी भाजी स्लो गॅस करूनच शिजण्यासाठी ठेवूयात. झाकण ठेवणं ऑप्शन आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही झाकणसुद्धा ठेवून शिजवून घेऊ शकता. आपण इथे झाकण नाही ठेवलं आहे. आपण भाजी आताही 5 मिनिटासाठी स्लो गॅसवर शिजण्यासाठी ठेवूयात. त्यामध्ये आपण इथे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. मिठाचं प्रमाण इथे मी कमी घेतलेलं आहे, कारण मग असे कांदा शिजवताना मी त्यात मीठ घेतलेलं, त्या मिठाचे प्रमाण आपण इथे कमी घेतलेलं आहे. तर मीठसुद्धा आपण चांगलं भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात, म्हणजेच पूर्ण भाजीला चांगली अशी चव येऊन जाईल. आपली इथे कारल्याची भाजी तर बहुतेक शिजलेली आहे, खूप छान असा सुगंधसुद्धा सुटलेला आहे भाजीला. तरी आपली अर्धीच भाजी तयार झालेली आहे, तरी खूप छान असा सुगंध सुटतो. कारला जरी कडू असला तरी खरंच भाजी एवढी गोड लागते आणि चविष्ट असते. शेवटी ती शरीरासाठी पौष्टिकच असते ना, म्हणून कारल्याची भाजी खरंच एकदम शरीरासाठी पौष्टिक असते बोलतात ते, खरोखर खरंच आहे. आपण आता ह्यामध्ये बारीक एकदम म्हणजे मिक्सरला लावून नाही घ्यायचं आहे. आपण हा खिचून घेतलेला आहे खोबरा. खिचून खोबरा तुम्हाला पाहिजे असेल तर आपण इथे जास्तच घेतले थोडा, म्हणजे भाजी एकदम कडू पण नको लागायला, त्यामुळे थोडं खोबऱ्याचं प्रमाणसुद्धा आपण जास्त घेतलेलं आहे. खोबरासुद्धा आपण आता मिक्स करून घेतलेला आहे भाजीमध्ये. खोबरा भाजीमध्ये मिक्स करायला चांगलं 2-3 मिनिटं परतून घ्यायचं, कंटिन्यू परतत राहायचं. म्हणजे आपल्याला बघा इथे कारल्याची भाजीसुद्धा पूर्णपणे तयार झालेली आहे, पाहू शकता. छान अशी दिसायला पण खूप सुंदर दिसते आणि खायला तर अगदी चविष्ट होणार आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि ट्राय करून पहा.